इंडियन आर्मी। म्हणजेच भारतीय सेना, जी आपल्या देशाच्या सीमेची रक्षा करण्यासाठी आपल्या जीवनातील साऱ्या इच्छांचा त्याग करत आपलं घर, आपली लोक, आपलं प्रेम आणि आपल्या आयुष्यातील सारी नाती सोडून कुठल्याही दुःखाची सुखाची पर्वा न करता रात्रंदिवस सीमेवर उभे असतात आणि सीमेवरील शत्रूंना तोंड देत त्यांना नेस्तनाबूत करण्याची हिम्मत ठेवतात। अशा निस्वार्थी देशभक्तांना आपला देशच नव्हे तर शत्रुसैन्य देखील त्यांचं गुणगान करताना थकत नाहीत। म्हणतात ना, उस देश की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस देश के सरहद की निगेबान है आखे। आणि आमची भारतीय सेनाच आमच्या देशाच्या सीमेवरील रक्षक आहेत। त्यांच्या अहोरात्र सेवेमुळे भारतातील सर्व सामान्य नागरिक आपापल्या घरात सुखाने झोपू शकतो। जेव्हा देशासाठी जीव देण्याची वेळ येते तेव्हा आमचा भारतीय सैनिक सर्वात पुढे उभा असतो। आणि ह्या जवानांना बघून आम्हा भारतीयांची छाती गर्वाने फुलून जाते। आमच्यामध्ये एक ऊर्जा संचारायला लागते। अशाच आपल्या भारतीय सेनेला आणि आपल्या भारतीय जवानांना आम्ही शतशत नमन करतो। दे सलामी उस तिरंगे को जिससे तेरी शान है, दे सलामी उस तिरंगे को जिससे तेरी शान है, सर हमेशा ऊंचा रखना उसका जब तक दिल में जान है, जब तक दिल में जान है। या प्रजासत्ता दिनानिमित्त सर्व जळगावकरांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा। आपलं जळगाव सुंदर जळगाव आहे, त्याला स्वच्छ ठेवा, सुंदर ठेवा। आपला जळगाव माझा जळगाव। मी सुरेश दामू बोळे उर्फ राजा ओमा, MLA जळगाव शहर। आज शौर्यच्या माध्यमातून मी सर्व खानदेशी आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला 71व्या प्रजासत्ता दिवसानिमित्ताच्या शुभेच्छा। आपला महाराष्ट्र, आपला जिल्हा, आपला खानदेश, आपलं जळगाव शहर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी एक संकल्प करूया, 71व्या प्रजासत्ता दिवसानिमित्ताने आपलं जळगाव शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे। आपण पाहत आहात शौर्य मराठी, आपलं चॅनल आपल्यासाठी। जय हिंद, जय महाराष्ट्र।